अतिरिक्त खेळाडू आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये आलेले आहेत, तर चेंडालाच खारबाव संघाचा अतिरिक्त खेळाडू आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवू द्या पहिला चेंडू डिलिव्हर करण्याच्या अगोदर। बघा दुपारचं सत्र आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये प्रेक्षक देखील थोडेसे सुस्तावलेले आहेत, पण मात्र जर भूक लागली असेल तर दोन स्टॉल तुमच्यासाठी आम्ही इकडे राखून ठेवलेले आहेत। भूषण भोईर यांचा एक स्टॉल आहे जिकडे तुम्हाला माफक दरामध्ये खूप चांगले खाद्यपदार्थ अनुभवायला मिळतील, आणि त्यानंतर जिजाऊ महिला बचत गटाचा देखील एक खाद्यपदार्थ स्टॉल आहे आमच्या व्हीआयपीच्या उजवीकडे, तेथे सुद्धा तुम्हाला माफक दरामध्ये खाद्यपदार्थ आस्वाद घ्यायला मिळतील। तर या दोन स्टॉलच्या आकडे जाऊन आपण जेवणाचा आस्वाद घेऊ शकता। चला सामना सुरू करूया, आजच्या दिवसातला पहिल्या फेरीतला सहावा, जरा बारावा झेंडालाच खारबाव, अदरवाइज वी विल गिव्ह यू पेनल्टी। चला प्लीज स्टार्ट करा, जर आला नसला पण दोन दोनची स्ट्रेट फॉरवर्ड पेनल्टी देऊन टाकूया, कारण आपल्याकडे वेळ देखील नाहीये, पंचानी सामना ऑन ठेवा। बघा तुम्हाला अगोदर कळायला हवं की तुम्हाला 12 टी शर्ट का दिलाय, तर एक खेळाडू तुमचा कॉमेंट बॉक्स आलाच पाहिजे कुठल्या परिस्थितीत। बघा तुमचा तुम्ही एकच आमच्या आवडीचे संघ आहेत, आम्हाला सर्व 12 संघ हे आमच्या आवडीचे आहेत आणि आम्हाला नियोजन देखील तितकंच करायचं आहे सर्व संघांसाठी, तर त्यामुळे तुमच्या सहकार्याची अपेक्षा। आणि आदिवासी एकता क्रिकेट असोसिएशन सन्माननीय अध्यक्ष शिवाजी भोरे यांनी देखील सकाळी सूचना दिल्या होत्या की आमचे सर्व संघ समयसूचक आहेत, चांगला खेळ दाखवतील, पंचायत निर्णयाचं पालन करतील, आयोजकांनी बांधून दिलेल्या नियमाची अंमलबजावणी करतील, ही सर्व सूचना शिवाजी भोरे यांनी आम्हाला दिल्या होत्या। त्या त्यांचं नाव पुढे ठेवण्यासाठी मात्र तुमचा चांगला खेळ आणि तुमचं चांगलं वर्तन यायला पाहिजे। गुलजी मार्कवर गोलंदाज सज्ज होते, सिद्धार्थ पसवत पंचांच्या उजवीकडे गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल तो। पहिला बॉल लेफ्ट आर्म ओव्हर, खूप जास्त बाहेर, क्रॉसिमर होता, पिचिंग आउटसाइड ऑफ स्टंप। पहिला बॉल हा वाइड चा हाताळला जातोय, स्ट्राइक वर बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळतोय, तर म्हणजे यावेळेस हाय अँड हॅन्डसम, पण मात्र तितकं डिस्टन्स गाठेल का हवेच्या ओघाने चेंडू निघून जातोय, सीमारेषा पार, षटकार। चांगली सुरुवात आहे झेंडालाच खारबाव संघाची, आक्रमकतेने सुरुवात केली जाते कारण आल्या आल्या पहिल्या चेंडूवर एक हवाई सफर घडवली जाते, खूप चांगला मिसाइलिंग शॉट आपल्याला पाहायला मिळाला। धावसंख्या 6, लेफ्ट आर्म ओव्हर, 7 धावा, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, सरळ रेषेत हा स्ट्रोक कन्वर्ट केला गेला, क्षेत्ररक्षक येतोय पण मात्र त्याला चकून चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार। पहिला बॉल वाईट, त्यानंतर एक षटकार, त्यानंतर एक चौकार, धावसंख्या झाली 11, आक्रमक सुरुवात झेंडालाच खारबावची। पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर, सिद्धार्थ, यावेळेस बॅटचा संपर्क झाला होता, फ्लाय स्लीपर क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता, हवेच तो जंप घेऊन उडी घेऊन हा झेल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला जात होता, कारण त्याला माहिती आहे या विकेटचं महत्व, म्हणून पूर्ण शरीर झोकून हा झेल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता। धावसंख्या 12 झाले, बघा यश मिळू शकलं असतं, व्यवस्थित प्रयत्न देखील झाला होता, पण मात्र आवाकाच्या बाहेर चेंडू लँड झालाय। पुढचा बॉल, खूप चांगला स्ट्रोक आहे, खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला एलिव्हेट केलंय, मिडल विकेट सीमारेषेच्या बाहेर चेंडू निघून जातोय, 6 धावांसाठी षटकार। आणि जर दोन फलंदाज खेळपट्टीवर 4 षटकांपर्यंत राहिले तर कदाचित धावसंख्या 80 ते 90 च्या घरात जाऊन पोहोचेल, कारण दोन्ही फलंदाजांनी आपल्या डावाची सुरुवात षटकारने केले। आता ओंकार 6 धावांवर खेळतोय, वैयक्तिक जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न झाला, तर मिस टाइम होतोय, लॉंग होतो, क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरसावतोय पण व्यवस्थित झेल कंप्लीट करू शकत नाही, या दरम्यान 2 धावांचा कॉल होता, तो कॉल पूर्ण केला जातोय,
अशा पद्धति धावसंख्या जाऊन पोचले 20 याकडे व 20 रन्स 5 बॉल डिलिव्हर करून झाली धावसंख्या 20 झाले. आपण पाहता स्वर्गीय समीक्षा रणजित भगत यांच्या स्मृती प्रीत्यर्थ द ग्रेट मराठा चषक 2021 लास्ट बॉल एफ टाइम ओव्हर. पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होतोय. चेंडू निघून जातोय तो म्हणजे वाइड ऑफ लॉंग ऑन सीमा रेषा पार षटकार. बघा 200 रुपये पारितोषिक अमित पाटलांचं होतं आणि जीवचंद्रचे आमचे एक आहेत प्रेक्षक त्यांना मिळू शकलं असतं पण जेल घेता आला नाही त्यामुळेच मात्र 200 रुपये पारितोषिक 500. सचिन गौड यांनी हा झेल घेऊ शकला. सोपा होता कठीण नव्हता फक्त खुर्चीवर उभं राहून फक्त हात पुढे सरसवायचे होते पण तसं काय झालं नाहीये आणि अमित पडे खुद त्याच्या बाजूला बसलेत कधीच घेतला नाही. चला जोक सपाट गमती जमती होतच राहतील. या मैदानात दुपारचं सत्र आहे आणि प्रेक्षकांना देखील थोडासा कंटाळा आला असेल तर संगीताच्या माध्यमातून आणि कधी कधी गमती जमतीच्या माध्यमातून आम्ही उठवण्याचा प्रयत्न करू. आणि मनीष खेतो वैयक्तिक 11 धावांवर आणि ओमकार खेतो वैयक्तिक 14 धावांवर धावसंख्या झाली ती म्हणजे 26 धावा. पहिल्या षटकामध्ये आक्रमक पवित्रा झेंडालाच खरबावचा गोलंदाजी मार्गवर नवीन गोलंदाज अविनाश खूप जास्त फ्लाईटने हा चेंडू आताळला गेला होता आणि जसा चेंडू आलाय त्याला मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर फिरकावून दिलाय. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या 32 झाले. जवळस ओव्हर फुल टॉस दिला होता आणि या ओव्हर फुल टॉसला खूप चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट करून फेकून दिले लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. धावसंख्या 32 झाले. पुढचा बॉल खूप चांगल्या पद्धतीने एलिव्हेशन दिलंय चेंडूला लॉंग ऑफ सीमारेषा पार केलंय. 6 धावांसाठी षटकार प्राप्त केलं आपल्या संघासाठी. तर यापुढील चेंडूवर षटकार आला तर आर के एंटरप्राइजेस रणजित किणी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल त्या फलंदाजाला. कारण षटकारांची तिकडी चौकारांची तिकडी आणि विकेटची हॅट्रिक साठी 500 पारितोषिक आहे. आणि यावेळेस आर के एंटरप्राइजेसच्या रणजित किणी यांच्याकडून 500 रुपयाचा मान क्रेडिट ठरला आहे फलंदाज मनीष. धावसंख्या 44 झाले. खूप चांगला खेळ मोनीश आणि ओमकारच्या मध्ये पोतून खेळला जातोय. बघा खारवाव परिसरात क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणात खेळलं जातंय. मोठमोठे संघ देखील तुम्ही पाहिले आहेत ते म्हणजे जाणता राजा खारबाव आणि साई स्पोर्ट्स खारबाव. पुन्हा एकदा एक चांगला ऑन ड्राईव्ह आहे सक्सेसफुली कनेक्ट होतोय. लॉंगला क्षेत्ररक्षक आहे चेंडू वाढवला जाईल फेक करेपर्यंत मात्र एकदा कम्प्लीट केली जाते. धावसंख्या 45 आकड्या जाऊन पोहोचते. दुसरं षटक मैदानात कार्यरत आहे. आतापर्यंत 4 बॉल्स डिलिव्हर करून झालेत. चांगला खेळ होतोय या दोन फलंदाजांच्या माध्यमातून. अविनाश या स्टेप आउटून खेळायचा प्रयत्न झालाय. बॅटचा संपर्क झाला. येस डेफिनेटली पण जातो पुढे आकाशाकडे आणि पहिला हादरा बसतोय तो म्हणजे झेंडालाच खारबाव संघाला. रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझ वर्क करते. कोणे देशी रे हो कोणे गावी रे हो सांग तुझ्या मनात काय करते. कोणे देशी रे हो कोणे गावी रे हो सांग तुझ्या मनात काय करते. बघा एकच महत्वाचं काम करायचं होतं कुठलं तरी एक विकेट डाऊन व्हायला पाहिजे होतं आणि ते महत्वपूर्ण कार्य हे 11 बॉलवर होतं या पहिल्या डावातल्या. पण या 11 चेंडूंच्या अगोदर धावसंख्या होती 45 धावा म्हणजेच काय जवळपास 20-25 धावगतीने हा खेळ होतोय आणि अजूनही या दुसऱ्या षटकातला एक चेंडू शिल्लक आहे. सुरुवात चांगली करून दिली ओंकार बाद झालाय आणि आता मनीष तुम्हाला नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज येतोय अभिषेक. धावसंख्या 45 आहे. खूप चांगलं क्रिकेट खूप चांगली स्पर्धा रीतिरिवाज परंपरा अस्मिता
सर्व काही जपलं जातं यावेळेस, मात्र एलिव्हिएशन स्ट्रॉंग आहे. कुठे जाऊन लँड होतं चेंडू पाहूया. मिडविकेट क्षेत्रामध्ये व्यवस्थित अंदाज घेता आला नाही क्षेत्ररक्षकाला. दरम्यान दोन धावा वेगाने पळून पूर्ण केल्या जात आहेत आणि धावसंख्या मात्र दोन्ही पुढे जाईल, पोहोचेल 47 आकड्यावर. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 47. घेऊया छोटीशी विश्रांती, देऊया डीजेला संधी. संकल्पना आणि या संकल्पनेच्या आधारावर गेल्या 11 वर्षांपासून खूप चांगलं क्रिकेट खेळतायत आणि खूप चांगलं क्रिकेट खेळवतायत इतर संघांना. यापुढील सामने किती षटकांचे असतील याची सूचना आम्हाला आयोजन कमिटी थोड्या वेळातच देणार आहे, कारण यानंतर अजूनही 5 सामने आम्हाला कम्प्लीट करायचे आहेत. तर नक्कीच या सामन्यानंतर, या डावानंतर आपण योग्य ती सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. चांगला फॉर्मॅट आहे, चांगलं क्रिकेट खेळलं जाते. आतापर्यंत 2 षटक पूर्ण झाली त्या पहिल्या डावातली आणि पहिल्या डावातल्या 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 47 झाली आहे. 23.50 धावगतीने खेळ करतोय झेंडालाच खारा भाऊ संघ. पुढील 2 षटकामध्ये थांबवण्याचा प्रयत्न करेल तो म्हणजेच साईनाथ वसई. जयेश तांबडी हा नवीन गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वर आमच्या कमेंट्री बॉक्स एंड कडून तो गोलंदाजी मार्क वर सज्ज होते. स्ट्राइक वर बॅट्समन तुम्ही पाहू शकताय तो म्हणजे मोनिश तरे. लोवरफुल टॉस होता, व्यवस्थित कन्वर्ट करता आला नाहीये. फेक चुकते, ओव्हरची धाव मिळेल. पाहूया बॅकअप नव्हता तरी सुद्धा फेक केली होते. बघा जेव्हा तुम्ही अशा वेळी डिरेक्ट हिटचा प्रयत्न करता तर त्यावेळी तुमच्या अपोजिट एंडला बॅकअप खेळाडू आहे का हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे, अन्यथा समोरील संघाला फायदा होतोय आणि तो फायदा होतोय. धावसंख्या 49 झाले, 50 एक कमी. जयेश तांगडी गोलंदाजी मार्क वर, पंचाच्या डावीकडून स्ट्राइकर बॅट्समन असेल मोनिश. येस, दिस इज अ बेटर चॉईस. खूप चांगला चेंडू हाताळला गेला होता. व्हाईट यॉर्कर बेस्ट ऑप्शन आहे आक्रमक फलंदाजाला थांबवण्यासाठी, हा ऑप्शन मात्र योग्य आहे. तर यावेळील सामना असेल त्याची माहिती या षटकानंतर तुमच्यापर्यंत पोहोचवते. त्या संघातल्या खेळाडूंनी लगेच आमच्या टॉस बॉक्स मध्ये तयार राहायचंय. जयेश तांगडी, हो हो हो, यावेळी उजबेष्टीचे बाहेर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न चला होता आणि यशस्वी होतो. बघा रिच वाईट आहे. 2017 नंतर गोलंदाजांना थोडस हायस वाटलंय, कारण शफल क्रिकेट खूप वाढलं होतं, शफल क्रिकेट वाढलं होतं, त्यामुळेच. मात्र कुठेतरी फलंदाजांना आळा घालण्यासाठी हा रिच वाईट म्हणजेच काय, तुम्ही जर तुमच्या आवाकाच्या बाहेर कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला गेला तर नियंत्रणाच्या आत चेंडू असेल तर वाईट देता येत नाही. टॉस आहे यावेळेस, उडवण्याचा प्रयत्न आहे. 2 षटकांत भेदण्याचा प्रयत्न चेंडूचा, पण खूप चांगलं कलेक्शन. दरम्यान 2 धावांचा कॉल, 2 धावा कम्प्लीट. धावसंख्या 2 पुढे जाऊन पोहोचते 51 रन्स. आतापर्यंत बॉल्स फेकून झालेत या 3 षटकात. 4 पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या, त्यानंतर 2 डॉट आले आणि त्यानंतर 4 बॉलवर 2 धावा. धावसंख्या 51 झाली, थेंबी थेंबी तेसाचे आणि कधी कधी आक्रमकता देखील पाहायला मिळते, कारण कधी कधी घाई असते फलंदाजाला आपल्या संघाच्या धावसंख्येला आकार देण्यासाठी. मोठे फटके मारण्याचे प्रयत्न वारंवार केले जात आहेत आणि हा अजून एक देखणा प्रयत्न चेंडू निघून जातोय. लॉंग रन सीमारे शपार षटकार. चला अंकित पवार जर कुठे असाल तर लगेच तुम्ही आमच्या कमेंट बॉक्स मध्ये यायचंय. धावसंख्या झाली 57 धावा, 57. पुढचा बॉल गोलंदाजी मार्क वर, जयेश तांगडी लास्ट बॉल ऑफ थर्ड ओव्हर. यावेळेस मात्र मेजवानी दिली गेली होती, वेस्ट हाईट नो पंच विरल लाईन आणि घोषित केलंय आणि पुढील बॉल हा फ्री हिट असेल. या 2 धावा धावा फलकामध्ये ऍड केल्या जातील आणि आजच्या दिवसामध्ये एक गोलंदाज असा राहिलाय ज्याने एका ओव्हरमध्ये 2 विमर हाताळलेत आणि त्याला मात्र दंडित केलं गेलं होतं. तर मात्र हा पहिला विमर हाताळला गेलाय. लास्ट बॉल असेल, धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजेच 59 आकड्यावर. 59 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ ओनली 1 विकेट.
या वेस्ट मिस टाइम आहे मिड विकेटला आणि ट्वेल्व लेगच्या मध्ये क्षेत्ररक्षक नव्हता. यष्टिरक्षक जातोय तो वन मतलब चेंडू त्याच्या अवाक्याच्या बाहेर लँड होतोय. दोन धावांचा कॉल कंप्लीट. धावसंख्या झाली ती म्हणजेच 61 धावा. अशा पद्धतीने षटक संपते. तिसरं धावसंख्या झाले झेंडालाच खरबाव संघाची ती म्हणजेच एक गडी बाद 61. यानंतरचा दुसऱ्या फेरीतला पहिला सामना असेल आई एकविरा नायगाव आणि विपक्ष कालिकमाता गाणी. या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचे. तीन तीन षटकाचे सामने आम्ही पुढच्या फेरीतले खेळणार. त्याची नोंद येणाऱ्या सर्व कर्णधारांनी घ्यायचे. या पुढील सामना असेल तो म्हणजेच कालिका आई एकविरा नायगाव आणि कालिकमाता गाणी. तर यानंतरच्या सामन्याची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तो म्हणजेच कालिकमाता गाणी आणि आई एकविरा नायगाव असा सामना तुम्हाला दुसऱ्या फेरीतला पहिला पाहायला मिळेल. चौथा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय तो म्हणजेच कौशल पुजारी. चला वेळ घेऊ नका मित्रांनो, पाणी पिऊन झालं असेल तर लगेच आपण आपल्या जागेवर या. आमचे ड्रिंक्स मॅन देखील योग्य त्या वेळी तुमच्या पर्यंत पाण्याची व्यवस्था पोहोचवतील. कारण जास्त सामने खेळवायचे त्यामुळेच आज आम्ही ड्रिंक्स ब्रेक देत नाही आहोत, जेणेकरून आम्हाला सामन्याला वेग देता येईल, डावाला वेग देता येईल. चार षटकाचे सामने आहेत, त्यानंतर तीन षटकाचे सामने आम्ही खेळवणार आहोत. या पुढील सामने बॉलर मार्क बरोबर तयार होतोय. कौशल पुजारी स्ट्राइकर बॅट्समन असेल तो म्हणजे मोनिश तरे. चला सामना ऑन ठेवा मित्रांनो. कौशल पंचांच्या उजवीकडून स्ट्राइकर असेल मोनिश. हो हो, खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला भिरकावून दिले ते म्हणजे डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. चांगली कव्हर ड्राईव्ह आहे पण क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. दोन धावा मात्र रोखू शकत नाही. दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत. कुठेतरी धावांना अंकुश लावण्यासाठी गोलंदाज पुढे येत होते पण मात्र प्रत्येक गोलंदाजाला खरपूस मार बसलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले झेंडालाच खारबावची 63 धावा आणि आतापर्यंत चौथ्या षटकातला एक बॉल डिलिव्हर खुजलायत. पाच षटकात आतापर्यंत मनुष्य खेचलेत आणि हा सहावा असेल का? येस डेफिनेटली हा सहावा षटकार मनुष्यच्या बॅटमधून. मनीष 50 कंप्लीट तर नाही झाले आणि 50 साठी किती धावा हव्यात? तर फक्त एक धावा. आपण स्कोर चेंडू पाहू शकतो. 15 चेंडू मध्ये त्याने 49 धावा जोडल्यात. 6 षटकार आणि 1 चौकार. 49 धावांवर खेळतोय मनीष तरे. यावेळेस वाट पाहावी लागेल. व्हाईट बॉल हाताळला गेलेला आहे. एक धावची वाढ. धावसंख्या एकने पुढे जाईल. धावसंख्या 70 झाले. 70 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ वन विकेट. आतापर्यंत दोन बॉल्स डिलिव्हर करून झालेत. 49 धावांवर खेळतोय तो म्हणजे मनीष पहिला फलंदाज बनेल का अर्धशतक कंप्लीट करणारा. पाहूया पुढचा बॉल. यावेळेस मात्र खूप चांगल्या पद्धतीने ग्लास केला चेंडूला. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एक धाव कंप्लीट करून अर्धशतक कंप्लीट होते मनीष तरेच. द ग्रेट मराठा चषक 2021 मधलं हे पहिलं अर्धशतक. 50 बॅट उंचून दाखवायचे प्लीज. बॉल फेकून झाला जात पण 3 बघा. जे तुमचे ट्वेल्थ मॅन पाठवत आहेत त्यांना प्लीज विनंती करतोय मी की अचूक खेळांची नावं आमच्यापर्यंत पोहोचवा. कारण आम्ही वारंवार जर नाव घेतोय कुठल्या खेळाडूचं आणि तुम्ही शेवटच्या क्षणाला सांगाल की दीपक खेळतोय तर हा तुमचा ते तुमचं नुकसान आहे. तुमच्या ट्वेल्थ मॅनने आम्हाला मोनिश नाव इकडे सांगितलंय म्हणून आम्ही मोनिश रेकॉर्ड केलंय. तर तुमच्या ट्वेल्थ मॅनला कळायला हवं की कुठला खेळाडू खेळतोय तोच ट्वेल्थ मॅन पाठवा प्लीज. दीपक याला ते पारितोषिक मिळेल 1000 रुपयाचं अर्धशतकाचं. कारण एवढ्या वेळापासून मी मोनिश करत मोनिश बोलतोय तुम्हाला देखील कळायला हवं की फलंदाज कुठला आहे. ओमकार आहे ना? येस. म्हणून तुमचे ट्वेल्थ मॅन योग्य ते पाठवा जे अचूक खेळाडूची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतील. धावसंख्या झाले 72. यावेळेस ब्लॉक होल डिलिव्हरी होती. जागा बनवून 20 षटक मध्ये खेळण्याचा प्रयास झाला होता. व्यवस्थित समन्वय होत नाहीये. एकही धाव मिळत नाहीये. धावसंख्या झाले 72 धावा 72 रन्स. ठीक आहे आपण ओके डोंट वरी. आपण
फेर बदल करूया पण अर्धशतक त्याचंच कंप्लीट केले यात वाद नाहीये. पुढचा बॉल ओ यावेळेस पुन्हा एकदा हवाई समोर घडवण्याचा प्रयत्न पण मात्र डिस्टन्स गाठेल का नाही. सीमारेषेच्या अगदी अलीकडे हा झेल स्वीकारला जातोय आणि धावसंख्या 72 वर बसतोय दुसरा हादरा. संपतोय आणि पहिला डाव समाप्त झाल्यानंतर धावसंख्या आहे 72 धावा आणि जिंकण्यासाठी 73 धावांचं आव्हान आहे. एक मोठं तगडं आव्हान पार करण्यासाठी जशी फलंदाजी पहिल्या डावात झाली तशीच फलंदाजी दुसऱ्या डावात व्हायला हवी. चला टॉससाठी यायचंय. आई एकवीर नायका वाणी कालिका माता गाणी दोन्ही संघाचे कर्णधार आलेत का? येस. आपण पावड्यांना विनंती करूया. चला आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊया. आपण पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल करून घेऊया. मी विनंती करतोय. होय भूषण दादा. तर आपण दुसऱ्या फेरीतला पहिल्या सामन्याचा नेपीचा कॉल करतोय आणि कॉल करण्यापूर्वी सन्माननीय भूषण पडवळे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर खूप सांगण्यासारखं आहे कारण त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं समाजकार्य झालंय आणि त्यांच्या सौभाग्यवती या चंद्रपड्याच्या ग्रामपंचायतच्या सरपंच आहेत विनया भूषण पडवळे मॅडम. तर दादा मोहन दादा यांच्याबद्दल फक्त दोन शब्द सांगायचं कारण तुम्ही इतक्या वर्षापासून मोहन दादाच्या समवेत आहात तर द ग्रेट मराठा परिवारासोबत तुम्हाला कसं वाटतंय? बघा मायक्रोफोनवर बोलणं आणि प्रत्यक्षात काम करण्यात फरक आहे आणि त्यांच्या कामाच्या माध्यमातून ते करतात आणि तुम्ही मॅन ऑफ द मॅच पुरस्काराच्या स्वरूपात एक गॉगल्स आणि रिस्ट वॉच तुम्ही पाहतात ते आम्हाला यांनीच सुपूर्द केलंय. सौभाग्यवती विनया भूषण पडवळे यांनी आम्हाला सुपूर्द केलंय. नाणेफेकीचा कॉल करूया आणि माहिती देतोय ती म्हणजे 3 षटकांचा सामना असणार आहे आणि आपल्याला द ग्रेट मराठा स्पोर्ट्स किंवा द ग्रेट मराठा परिवार अंकित केलंय ना ते तुम्हाला ते कॉल करायचंय. चला परिवार कॉल केले जाते आणि परिवार अंकित केलेलं नाणं उभं येते. मी पाहुण्यांना विनंती करतो आपण सन्मानपूर्वक व्यापण्याचं जाऊ शकता. तर निर्णय काय असेल? पहिला सामना तुम्ही दोघांनी जिंकलाय आणि आता एकमेकांचे धागेदारी तुम्हाला नक्कीच माहित असेल तर नाणेफेक जिंकला तर निर्णय काय असेल? आमची फलंदाजी करण्याचा निर्णय. आणि फलंदाजी करण्याचा निर्णय 3 षटकांमध्ये एक मनामध्ये कुठला आकडा आहे की त्या आकड्यामध्ये तुमचा संघ हा मजल मारेल? तर आम्ही प्रयत्न करू 40-45 पर्यंत न्यायचा. समोरील संघ तुमच्या असोसिएशन संघ आहे आणि खूप वेळा तुम्ही खेळला असाल कालिका माता संघाशी तर तू त्या समोरच्या संघामध्ये महत्वपूर्ण फलंदाज कुठला असेल ज्याला सर्वात तुम्ही बात करण्याची इच्छा तुमच्या मनामध्ये असेल? नाही आता सर्वच फलंदाज चांगलेच असतात आणि सर्व गोलंदाज पण चांगले असतात त्या हिशोबाने जे पण लक नशीब जे असेल ते. तर क्षेत्ररक्षण करायचंय जर टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? बॅटिंग. वा क्या बात आहे. म्हणजे दोघांचं एकच मनामध्ये निर्णय होता की मला फलंदाजी करायची आहे. तर आज क्षेत्ररक्षण करायचं आहे तर महत्वपूर्ण असे 3 बॉलर्स तुम्हाला युज करायचे तर तुमच्याकडे कुठले बॉलिंग ऑप्शन आहेत त्यांची माहिती आमच्यापर्यंत तुम्ही देऊ शकाल? अक्षय आहे, निकी आहे, मी आहे. तोच तुमच्यासाठी तोच प्रश्न आणि तुम्ही ते प्रश्न उत्तर देऊ नका की सगळे खेळाडू चांगले आहेत. एक खेळाडूचं नाव द्यायचं आहे जो त्या संघातला तुम्हाला अकरब वाटतोय किंवा त्याच्या माध्यमातून चांगला खेळ करू शकेल. आता समोरच्या टीमचा आम्ही पहिल्यांदा खेळतो तर आम्हाला माहित नाही. ओके नाईस आन्सर. तर नाणेफेकीचा फलंदाजी स्वीकारलाय आणि आमंत्रित केले कालिका गाणी संघाला क्षेत्र शिकण्यासाठी. दोन्ही संघांना हार्दिक अधिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमिटी बॉक्स. थँक्यू.
आपल्याला 72 धावांचा पाटला करायचा आहे आणि 73 धावांचा पाटला करायचा आहे. 73 धावांचा पाटला करण्यासाठी मात्र आक्रमक पवित्र घ्यावा लागणार आहे. नाणेफेक जिंकले आई एकवीर नायगाव संघाने आणि एकवीर नायगाव संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय आमच्याकडे पोहोचवलेला आहे. तर विनंती करतो जसा हा सामना संपेल कालिका माता गाणी संघाने आपलं क्षेत्ररक्षण सेट करून घ्यायचं आहे. चला सामना ऑन करा. आपण पाहू शकतोय 3 क्षेत्रक षटकाच्या बाहेर. ओ यावीस मात्र व्हाईट बॉल लेग साइड सोडून जाणारा हा चेंडू पंचाच्या माध्यमातून व्हाईट बॉलची खूण केली जाते. व्हाईट बॉल खूप हाताळले जात आहेत. खेळपट्टी चांगली आहे, तुम्हाला धावपट्टी देखील तितकी चांगली बनवली गेली आहे. ग्रीप देखील व्यवस्थित भेटत असेल तर ती देखील वाईली या दिवसामध्ये खूप जास्त हाताळले गेले गोलंदाजांच्या माध्यमातून. कुठेतरी सरावाची कमतरता. यावेळेस लोअर फुल टॉस होता मैदानाच्या समतल. हा स्ट्रोक खेळून काढलाय. चेंडू निघून जाते तो म्हणजेच मिड विकेट क्षेत्रामध्ये. 2 धावांचा कॉल होता. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर ओमकार. तर हाच जो खेळाडू आहे ओमकार, यस अधिकृत नाव माहिती मिळाली आम्हाला. या फुलटो असा आहे, भिरकावून दिलाय मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. आगेवेगळी गाणी बनवलेत ना. फुगे घ्या फुगे केसावर फुगे. आणि कधी कधी काही काही गाण्यांना अर्थ काही नसतो पण मनोरंजन मात्र जबरदस्त होते. आणि त्यातलंच हे एक गाणं हळदी समारंभामध्ये नेहमी तुम्ही हे गाणं ऐकत असाल आणि या गाण्यावर नाचत सुद्धा असाल. हळदी समारंभ कुठेतरी आता क्रिकेटचे खूप टुर्नामेंट्स होत आहेत त्यामुळे लग्न समारंभावर कोणाचं लक्ष नाहीये. पण एप्रिल मे महिन्यामध्ये नक्कीच लग्न समारोह पाहायला मिळते. पुन्हा एकदा एक हवाई सफर घडवण्याचा प्रयत्न आला आहे खूप जास्त उंचीवर. आणि अमित पाटलांना, अमित पाटलांकडून 200 रुपये पारितोषिक. थँक्यू. यस सर थँक्यू थँक्यू. डीजे एकाचा जेल घेतला काय अमित सर? 500 म्हणजे आता 500 रुपये आपण अमित पाटलांना अमित पाटलांकडून देणार आहोत या सामन्यानंतर. कारण प्रेक्षक स्टँड मध्ये अमित पाटलांनीच अमित पाटलांचं पारितोषिक कम्प्लीट केलंय. अभिमन्यू स्पोर्ट्स एक मोठी स्पर्धा रजनी क्रिकेट स्पर्धा येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये 3 आठवड्यामध्ये तुम्हाला अनुभवायला मिळेल याच जुचंद्र गावामध्ये. स्ट्राईकवर बॅट्समन असेल कौशल. आणि यावेळेस खूप जास्त उंच आहे पण मात्र डिस्टन्स तेवढं गाठला नाही. कॉलिंग मिस्टेक. बघा कॉल करणं किती गरजेचं आहे. तुम्ही बॅट्समन असा किंवा तुम्ही फिल्डर असा कॉल करणं खूप जास्त महत्वाचं आहे. कॉलिंग केली जात नव्हते, दोघांचं लक्ष मात्र हवेत होतं. पण तू घे की मी घे हे 2 शब्द बोलण्यासाठी त्यांच्याकडे उसंत नव्हती आणि त्यामुळे हा जेल सुटला गेलाय. धावसंख्या झाले 17. धावसंख्या 17. आमचे कॅमेरामॅन दिलीप आणि हरीश खूप चांगलं काम करतायत टीसीपी लाईव्हच्या बद्दीने. निलेश आणि हरीश 5-स्टार ऍड मध्ये त्या दोघांना तुम्ही पाहिलं असेल. हरीश आणि निलेश यावेळेस मिस टाइम व्यवस्थित बॅटच्या मिडलला संपर्क होत नाही. बघा मिडल ऑफ द बॅट घेणं खूप गरजेचं आहे. धावसंख्या 18 झाली. रवी पाटील यांची आम्ही चर्चा केली होती जे अजिंक्य स्पोर्ट साठी खेळतात ते सराव करताना मात्र मोठे स्ट्रोक खेचत नाही तर ते फक्त मिडल ऑफ द बॅट करण्याचा सराव करतात. म्हणजे कुठलाही चेंडू असू द्या पेस स्पिन फक्त मिडल ऑफ द बॅट घ्यायचा सराव ते करत असतात. यावेळेस मात्र 105 झेल सेकंड हॅफ मध्ये कम्प्लीट होतोय. बाद होतोय फलंदाज पहिला तो म्हणजेच साईनाथ वसई संघाचा. आता 14 तारीख होऊ दे, त्यानंतर आपण लव मॅरेजच्या गोष्टी करू. कारण आता व्हॅलेंटाईन वीक आहे. व्हॅलेंटाईन वीक हा साजरा केला जातोय पण आमच्या या जुचंद्र गावामध्ये व्हॅलेंटाईन वीक हा क्रिकेटच्या माध्यमातून साजरा केला जातोय. 15 तारखेपर्यंत हा क्रिकेटिंग वीक तुम्हाला अनुभवायला मिळेल.
धाव संख्या झाले 18 धावा। बघा पहिला हादरा बसला विनयच्या स्वरूपात, चांगली सुरुवात कौशल्य करून दिली होती, ज्या आस्किंगकडे खेळायची गरज होती त्या आस्किंग रेटने खेळत जात होतं आणि विनय मात्र शून्यावर बाद झालाय। पहिलाच स्ट्रोक मोठा खेचण्याचा प्रयत्न झालाय पण त्यानंतर मात्र बाद धावसंख्या झाली ती म्हणजे 18 धावा। बॉलर नेम प्लीज, प्लीज बॉलरचं नाव सांगा प्लीज। मोनिश, ओके चला मोनिश, यस फायनलाइज झाले। पहिले षटक हाताळले ओमकारने आणि हे षटक हाताळले मोनिश हाताळतोय। पहिल्या षटकामध्ये 18 धावा। बघा ज्या धावगतीने खेळण्याची गरज होती त्या धावगतीने खेळत आहेत गोलंदाजी मार्कर मोनिश। यावेळेस सरळ रेषेत खेळण्याचा प्रयत्न झाला होता, लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक येतोय, जेल स्वीकारतोय, दुसरा हादरा बसतोय तो म्हणजे साईनाथ वसईला। मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या। मोहन रवींद्र पाटील सर अरे दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस, आणि जवळपास या पंचक्रोशीमध्ये जितक्या टुर्नामेंट्स होतात त्या टुर्नामेंट्सला काही ना काही मदत नक्कीच मिळते सन्माननीय मोहन रवींद्र पाटील यांच्याकडून, आणि ही त्यांची स्वतःची स्पर्धा आहे। आणि या स्पर्धेमध्ये आजचा तिसरा दिवस, गेल्या 3 दिवसापासून आपण सामाजिक उपक्रम देखील राबवतोय। कालच्या दिवसात देखील आपण वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा सन्मान केला, आजच्या दिवसामध्ये सुद्धा वैद्यकीय सरकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान केला आणि त्यानंतर सफाई कामगारांचा देखील सन्मान आजच्या दिवसामध्ये केला आहे। म्हणजेच काय सामाजिक वारसा देखील जपला जातोय। बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न झालाय, कबूचा क्षेत्ररक्षक नाहीये, डीपून क्षेत्ररक्षक येईपर्यंत दुसऱ्या धावाचा कॉल आहे, शेवटचा फंबल, पण 2 धावा सहजतेने पूर्ण करतायत। बघा कुठलाच प्रयत्न नव्हता तिसऱ्या धावेचा, त्यांना माहिती आहे फक्त 2 धावा कम्प्लीट होऊ शकतील आणि या 2 धावा कम्प्लीट केल्या जात आहेत। धावसंख्या 20 झाली आहे। सरकारी कर्मचारी, निमोल सरकारी कर्मचारी या सर्वांनी मात्र कोरोना काळामध्ये खूप चांगलं कार्य केलंय आणि ते कार्य कौतुकास्पद आहे आणि त्याची पोचपावती द ग्रेट मराठा परिवाराच्या या क्रिकेट स्पर्धेच्या वतीने देखील दिली जाते। सर्वांचं आम्ही आभार व्यक्त करतोय। बॉलिंग ट्रॉप बॉलर तयार मोनिश, आतापर्यंत 2 चेंडू हाताळले, तिसरा बॉल राईट आर्म ओव्हर, पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयास केला जातोय। कवरचा क्षेत्ररक्षक नाही आहे, 3 क्षेत्ररक्षक येत आहेत, दरम्यान 2 धावांचा कॉल पूर्ण केला जातोय। बघा दुहेरी तिहेरी धावांना काय होणार नाही आहे, तुम्हाला 4 किंवा 6 अटेम्प्ट करावी लागतील जर तुम्हाला हा सामना जिंकायचा असेल तर। बघा साईनाथ वसई संघाला अंडर एस्टिमेट करून चालणार नाहीये, कारण आदिवासी एकता क्रिकेट असोसिएशन सर्व जे संघ आहेत त्यांचा खेळ आम्ही पाहिलाय, खूपच विलपावर घेऊन हे सर्व खेळाडू खेळत असतात, त्यांची जिद्द खूपच मोठी असते आणि त्यामुळेच शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या सामन्या नेहमीच पाहायला मिळत आहेत। शरीरापासून दूर होऊन खेळायचा प्रयत्न झाला होता पण मात्र उजवी यष्टीच्या नियंत्रण रेषेच्या बाहेरून चेंडू ट्रॅव्हल झालाय म्हणून पंचाच्या माध्यमातून व्हाईट बॉलची खूण केली जाते। धावसंख्या 1 ने पुढे जाईल 23 या आकड्यावर धावसंख्या होत्या। आता मात्र हवेचा ओघ वाढलाय, सकाळच्या सत्रामध्ये हवेचा ओघ तितकासा नव्हता जितका आता तुम्ही पाहू शकताय। पुन्हा एकदा वाईट, बघा त्याच दिशेने त्याच अनुषंगाने त्याच शैलीने त्याच ढबीने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्याच उघाउघाने पंच देखील व्हाईटची खून करत आहेत। धावसंख्या 1 ने पुढे जाईल, पोहोचेल 24 24 रन्स आणि व्हाईट बॉलची तिकडी, आणि व्हाईट बॉलच्या स्वरूपात आता या 2 धावा व्हाईटच्या अडकल्या जातील खूप जास्त बाहेर, म्हणजेच काय नियंत्रण रेषेच्या बाहेर सुद्धा 2 फुटावर वाटतं एंडू ट्रॅव्हल झालाय। धावसंख्या झाली 26 धावा। बघा चौकारांची तिकडी, षटकारांची तिकडी आणि विकेटची हॅट्रिक यांच्यासाठीच आरके एंटरप्राइजेस कडून तुम्हाला पारितोषिक मिळेल। व्हाईटसाठी आम्ही त्याचे नियोजन केलं नाहीये, धन्यता आम्हाला आधी 1 दिवस कम्प्लीट करायला खूप वेळ जाईल। यावेळेस अचूक डिलिव्हरी होती, गुड लाईनला पिच झाला, थोडासा फ्लाईट देखील मिळाला होता बॉलला, यष्टीरक्षक देखील तितक्या चांगल्या पोझिशनला होता, थोडासा लांब राहिलाय। बघा लांब राहणं आणि जवळ राहणं हे गोलंदाजावर आधारित असते, गोलंदाज कशी पिचिंग करतोय यावर आधारित असते। धावसंख्या झाली 26 26। यावेळेस आमिष दाखवणारा चेंडू होता, थोडस थांबून खेळलेत, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे,
दरम्यान एक धाव कंप्लीट केली जाते, धावसंख्या झाली ती म्हणजे 27 धावा 27 रन्स. यापुढील सामना असेल आई एकविरा नायगाव विपक्ष कालिका माताघाणी. नॉनएफिक जिंकले आई एकविरा नायगाव संघाने, नॉनएफिक जिंकून फलंदाजी स्वीकारली, म्हणजेच काय कालिका माताघाणी लगेच क्षेत्ररक्षण लावायचा. हा सामना संपल्यानंतर यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चेंडूला पंच केलं जात आहे. स्वीपर कव्हर क्षेत्रात क्षेत्ररक्षक येऊन चेंडू अडवेपर्यंत दोन धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. सहजतेने दोन धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या 29 झाल्या, दोन षटकांची समाप्ती. खूप चांगला खेळ, खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आदिवासी एकता क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आपण हे सामने खेळतोय, ज्याचे अध्यक्ष सन्माननीय शिवजी भोरे. घेऊ छोटीशी विश्रांती, देऊया डीजेला संधी. आदिवासी एकता क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष आहेत सन्माननीय शिवाजी भोरे, उपाध्यक्ष आहेत सन्माननीय भूषण मेरे, सचिव आहेत सन्माननीय रवींद्र ठक्कर, सहसचिव आहेत सन्माननीय अंकुश काटेला, खजिनदार आहेत सन्माननीय उमेश चौधरी, उपखजिनदार आहेत रुपेश पारेडाजी, कार्याध्यक्ष आहेत सन्माननीय चंद्रकांत पडवळे, सल्लागार आहेत सन्माननीय विद्याधर हरवटे, सल्लागार आहेत सन्माननीय चंद्र घोषे आणि सन्माननीय विनायक घटाळ. ही पदाधिकारी आहेत, कमिटी आहे आदिवासी एकता क्रिकेट असोसिएशनची. गोलंदाज येतोय आजित. आमच्या कमेंट्री बॉक्स एंडकडून आजीत येते. जिमार्कवर पंचांच्या डावीकडून स्ट्राईकवर बॅट्समॅन तुम्ही पाहू शकताय, तो म्हणजेच जयेश, जो खेळतो वैयक्तिक एक धावांवर, आणि अविनाश जो नॉन स्ट्राईकला आहे वैयक्तिक 6 धावा. हाफ टकर आहे, पुल करण्याचा प्रयास सक्सेसफुल होईल का? येस, इट्स गॉन अवे फॉर 6 रन्स. प्रयास आणि सक्सेस यात फरक काय? कारण प्रयास का म्हणालो मी, कारण व्यवस्थित फुटवर्क देखील नव्हतं फलंदाजाचं आणि त्यानंतर एक्झिक्युशन देखील प्रॉपर नव्हतं, पण मात्र हवेच्या ओघाने हा चेंडू सीमारेषा ओलांडतोय, त्यामुळे मात्र फुटवर्क वर देखील तितकंच लक्ष केंद्रित करायला हवं. तुमचं स्ट्रोक सिलेक्शन चांगलं असायला हवं आणि त्यानंतर तुम्ही कुठल्या क्षेत्रात फटका मारताय हे देखील तितकंच महत्वाचं. धावसंख्या झाले ती म्हणजेच 35 धावा 35. अजित गुंजमार्क येतोय लेफ्ट आर्म राऊंड. यावेळेस मात्र प्रॉपर कनेक्ट होतोय चेंडू लॉंग वाला क्षेत्ररक्षक आहे, चेल स्वीकारला जाईल, हा धावा बसतोय 3रा. कनेक्शन प्रॉपर झालं होतं, पॉवर थोडी कमी पडली, ताकदीचा अभाव या स्ट्रोक मध्ये पाहायला मिळालाय आणि म्हणून सीमा रेषेच्या अगदी 2 फिटाच्या अंतराच्या आत हा झेल स्वीकारला जातोय क्षेत्ररक्षकांकडून. धावसंख्या झाली 35 धावा, अजूनही धावांचा डोंगर पार करायचा आहे, तो म्हणजे 38 धावांचा. 3रा बॉल या 3रा षटकातला अजित, लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेस आत येऊन खेळण्याचा प्रयत्न झालाय, शरीराचा वेध घेतलाय जरूर, पंचांकडे अपील केली जरूर, पण मात्र अपील फेटाळली जाते पंचाच्या माध्यमातून. लेग बाय चिखून लाईन इम्पॅक्ट पिचिंग या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत, शेवटी बॅटचा संपर्क झालाय का या सर्व गोष्टी अनुभवणं चेक करणं खूप गरजेचं आहे. पुढचा बॉल अजित, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. धावसंख्या 36. फुल टॉस होता, व्यवस्थित एक्झिक्यूट करता आला नाहीये. लेग बाईज बघा, वारंवार तुम्हाला अशी ऑपॉर्च्युनिटी मिळणार नाही आणि ही तर त्या खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी होती जेव्हा तुमचा संघ संकटात सापडला होता आणि या षटकाने कदाचित तुमचा आत्मविश्वास परत येऊ शकला असता, पण असो ही लेग बाईजची एक धाव मिळेल. धावसंख्या जाईल 37. अजूनही 36 धावांची गरज आहे विजयासाठी. 36 रन स्टील रिक्वायर्ड टू विन.
अजीत लेफ्ट आर्म राउंड पुल कर प्रयास मिस्टाइम है शॉर्ट मिड विकेट क्षेत्ररक्षक नव्हता गोष्टी का फायदा होता फक्त एक मिलते जवळपास आता शोल्डर डाउन कि धावा पूर्ण करण्यासाठी आपण सक्षम ठरत नाही आहोत असं कुठतरी देहबोलीवरून पाहायला मिळते फलंदाजाच्या धावसंख्या झाली म्हणजे 38 धावा बॉल्स डिलिव्हर करून जर आतापर्यंत 5 बॉल डिलिव्हर करून जर लास्ट बॉल असेल या तिसऱ्या षटकातला गोलंदाजी मार्क वर अजित लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट यावेळेस पुन्हा एकदा कनेक्शन तर प्रॉपर झालंय पण दोन क्षेत्ररक्षक येऊन चेंडू अडवेपर्यंत मात्र दोन धावा पूर्ण केले जात आहेत वाईड ऑफ लॉन्ग ऑन क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण सेट केले तीन षटक संपत आहेत तीन षटकानंतर धावसंख्या झाली म्हणजे 40 धावा आणि जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे 33 धावांची बॉल शिल्लक असेल 6 घेऊया छोटीशी विश्रांती दिव्या डिजिल संधी लिमिट अप चला क्षेत्र से मागे गया फक्त तुम्हाला अर्धा ते 1 मिनिटच मिळतो ओव्हर कंप्लीट झाल्यानंतर चला प्लीज काय काय असे गोलंदाज सुद्धा आहेत संदीप सर जे 3 ते 3.5 मिनिटांमध्ये देखील षटक कंप्लीट करतात भावेश पवार कारण आम्ही त्यांची गोलंदाजी पाहिले फलंदाजाला सेट होऊ देत नाहीत ते आणि लगेच 3 ते 3.5 मिनिटांमध्ये ते षटक कंप्लीट करतात असे हे बेंचमार्क्स आहेत जे त्यांनी सेट केले तुमचं देखील आवर्जून आम्ही नाव घेऊ जर या द ग्रेट मराठा चषकामध्ये कुठला गोलंदाज जो 3 ते 3.5 मिनिटांमध्ये षटक कंप्लीट करेल त्याचं देखील नाव आम्ही पुढच्या येणाऱ्या आगामी स्पर्धामध्ये नक्कीच घेऊ तर त्यासाठी मला तुमचं सहकार्य अपेक्षित आहे पाहूया द ग्रेट मराठा परिवार तुम्हाला पाहायला मिळतोय या पूर्ण मैदानाचा आढावा घेत आहेत आमचे कॅमेरामॅन निलेश खूप चांगली कव्हरिंग करतीलच थोड्या वेळानंतर पूर्ण द ग्रेट मराठा परिवार सर्व प्रेक्षकांना विचारते सर्व काही व्यवस्थित आहे ना स्पर्धा कशी वाटते काय सूचना आहेत या सर्व गोष्टींची विचारणा केली जाते आमच्या प्रेक्षकांना द ग्रेट मराठा परिवारच्या वतीने सर्वात पुढे पाहू शकताय सन्माननीय मोहन रवींद्र पाटील यावेळेस मिस टाइम आहे यष्टीरक्षक आहे लिव्हिंग ज्योती दरम्यान काय होते तर स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न होता पण मात्र पंच दर्शवतील की काय पण विकेट डाऊन आहे पाहू शकतोय मैदानामध्ये सन्माननीय मोहन रवींद्र पाटील पूर्ण टीम आपण पाहू शकतोय पूर्ण मैदानाचा आढावा घेत आहे सर्व प्रेक्षकांना विचारणा केली जाते सर्व काही व्यवस्थित आहे ना सूचना देखील केल्या जात आहेत सर्व काही गोष्टी या विचारल्या जात आहेत आणि त्यांचा देखील अभिप्राय घेतला जातो सर्व प्रेक्षकांचा यावेळेस नवीन गोलंदाज आतिश गोलंदाजी मार्कवर येतोय स्ट्राईकवर बॅट्समॅन तुम्ही पाहू शकतोय तो म्हणजेच अनिल हो यावेळेस वेगवान चेंडू हाताळला गेला होता पिचिंग चांगली होती तितकीच चांगली पद्धतीने चेंडूची जी पिचिंग नंतर वेग धारण करण्याची जी नीती होती ती देखील तितकीच चांगली कारण वेग कसा आहे मित्रांनो बाउन्स झाल्यानंतर पिच झाल्यानंतर चेंडू वेगाने पुढे जाणं कुठल्या दिशेने वळणं आणि यष्टीरक्षकाने त्याचा वेध घेणं या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत आणि यष्टीरक्षक देखील थोडासा मागे का राहिलाय की बाईस आणि लेग बाय जाऊ नये म्हणून यावेळेस पुन्हा एकदा पिचिंग झाल्यानंतर चेंडू बाउन्स होतोय अप्रतिम षटक यावेळी हाताळलं जाते आतापर्यंत दोन चेंडू तीन चेंडू कंप्लीट केले गेले पहिल्या चेंडूवर विकेट मिळाला होता त्यानंतर दोन डॉट आणि दर दिवशी नाव न सांगण्याच्या अटीवर एका मान्यवरांनी पूर्ण मैदानात जेही उपस्थित आहेत मान्यवर खेळाडू प्रेक्षक सर्वांसाठी आईस्क्रीम उपलब्ध करून दिले दरम्यान व्हाईट बॉल एकदा पुढे जाईल धावसंख्या पोहोचेल 41 वर तर एका मान्यवर व्यक्तींनी नाव न सांगण्याच्या अटीवरून ही आईस्क्रीम आम्हाला दिलेल्या गेल्या 3 दिवसापासून ते येणाऱ्या 5 दिवसापर्यंत म्हणजेच 8 दिवसांसाठी दुपारच्या 17 वाजेसाठी पूर्ण खेळाडूंसाठी प्रेक्षकांसाठी आणि मान्यवरांसाठी आईस्क्रीमची सुविधा उपलब्ध करून दिले धन्यवाद पुढचा बॉल व्हाईट बॉल पुढचा बॉल व्हाईट बॉल धावसंख्या पुढे पोहोचेल 42 वर 42 रन्स 42 धावा धावफलकावर आहेत
अजूनही तीन बॉल्स शिल्लक आहेत या दुसऱ्या डावातले. खूप जास्त धावांची गरज आहे, म्हणजेच काय आता झाल्यात 42 धावा आणि जिंकण्यासाठी अजूनही 31 धावांची गरज आहे. यावेळेस चांगलं कनेक्शन तर झालंय पण टायमिंग जुळलं नाही, थोडासा चेंडूचा वेग देखील कमी होता म्हणून व्यवस्थित एक्झिक्यूट करता आला नाही. दरम्यान एक धाव कम्प्लीट केली, धावसंख्या 43 झाली आणि अजूनही 30 धावांची गरज आहे दोन बॉल्समध्ये. दोन बॉल्स 30 धावांची गरज. आता फक्त औपचारिक शिल्लक आहे, सामना पूर्ण करण्याचे परवाचं अंतर फक्त कमी केलं जाईल. मोठे मोठे स्ट्रोक येत आहेत आता, पण मात्र या स्ट्रोकने मात्र तुम्हाला जास्त काय मिळणार नाही, फक्त तुमचं पराभवाचं अंतर आहे ते कमी होईल. चला तयार राहायचंय कालिका माता स्पोर्ट्स गाणी, आपल्याला क्षेत्रक्षण सेट करायचंय हा सामना फिनिश झाल्यानंतर. कालिका माता गाणे या संघाने तयार राहायचंय, आपण लगेचच हा सामना. दरम्यान हा चौकार धावसंख्या 4 ने पुढे पोहोचेल 47 वर. लास्ट बॉल ऑफ सेकंड इनिंग, गोलंदाजी मार्क वर आतिश. यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केलाय पण मात्र हेलिकॉप्टर क्रॅच झालाय, बाद झालाय फलंदाज, डाव संपतो दुसरा आणि अशा पद्धतीने सामना जिंकलाय. तर म्हणजे झेंडालाच खारबाव संघाने विजय संघाचा अभिनंदन आणि हार्ड लक साईनाथ वसई दोन्ही संघाच्या सर्व खेळाडूंनी हँडशेक पाणी पाठवून द्यायचंय. पाणी पाठवून द्या, यस पाणी पाठवून द्या लगेच, प्लीज पाणी पाठवून द्या प्लीज लगेच. आणि फर्स्ट एड बॉक्स सुद्धा, फर्स्ट एड बॉक्स सुद्धा आणि पाणी.